हाय हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रिया सिम्पली मराठी व्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज आहे गुढीपाडवा आणि ही सगळी तयारी चालू आहे गुढीपाडव्याची आणि गुढीपाडव्यासाठी आपण पुरणपोळ्या कर तर करतोच तर इथं सगळी तयारी चालू आहे ती पुरणपोळ्याची आणि ही डाळ आहे ती मी एक पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली आणि त्याच्यानंतर शिजायला ठेवली होती याच्याने काय होतं की डाळ एकदम पटकन शिजते आणि कामं पण लवकर लवकर होतात आणि एखादा सण असेल तर आपण खूप घाईत असतो आपल्याला पटकन सगळी कामं आवरायची असतात कारण एक्स्ट्रा खूप सगळी कामं वाढलेली असतात तर त्याच्यासाठी असं काहीतरी शॉर्टकट घेतलेलं बरं म्हणून मी हे असं केलं म्हणजे जे डाळ भिजू घातलेला सीन होता तो आणि इतर सगळी तयारी पीठ वगैरे मळून घेतलेला आहे गूळ पण खिसून घेतलेला आहे कट करून छोटा बारीक करून आणि ही जी एक्स्ट्रा डाळ होती ते मी कटाच्या आमटीसाठी काढलेली होती आणि ही आहे वेलची पूड आणि वेलची बडुशोप आणि साखरची पूड आता फक्त बडिशोप आणि वेलची घेतलं तर ते खूप थोडं होत होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण मिक्स केली विलायची आणि बडिशोप जर वाटत असेल आणि विलायची बडुशोप थोडी असेल तर त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून वाटल्यानं पटकन बारीक होते जी पावडर होते ती आणि तर मी गुळ पण टाकून घेतला आणि सगळं मिक्स करून घेते आणि माझी चालू आहे बाकीची कटाच्या आमटीसाठीची पण तयारी ते पण मी कांदे वगैरे कट करून घेतलेले खोबरं पण खिसून घेतलेलं ते भाजून घेतलं सगळं सामान तर दुसऱ्या साईडला ते, सा ते चालू होतं आणि इथं कसं विंडोमधून व्यवस्थित हा काय बोलतात उजेड येत नव्हता त्याच्यामुळे मी थोडंसं फ्लॅश लाईट मारला तर थोडी जास्तच येलो कलरची डाळ दिसत होती पण ॲक्च्युअल त्याचा कलर असा नव्हता त्याचा कलर थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच तर हा त्याचा ओरिजिनल कलर आहे आणि याच्या आधीचं जे भांड होतं म्हणजे जे, जे पातेलं होतं ते मी काढलं कारण डाळ उडायला लागत होती आणि त्याच्यातलं काढून मी या कढईमध्ये ठेवले ही नॉनस्टिकची कढई आहे त्याच्यामुळं व्यवस्थित मिक्स पण झाले आणि ते चिटकणं वगैरे तसला तर काही झंझटच नाही आणि इथं कटाच्या आमटीसाठी काढलेलं ते एळवणी का आणि हे पीठ भिजलेलं व्यवस्थित मळून घेतलं होतं आणि पीठ इतकं छान भिजलं होतं इतकं असं वाटलं होतं लोण्याचा गोळा हातात घेतलाय आणि इथं तुम्ही आता स्क्रीनवर बघत पण असाल की खूप छान असं एकदम मऊसुद्धा असं पीठ मळून झालं होतं मुरून झालं होतं आणि त्याला मी अजून तेलामध्ये मी ही यूट्यूबवर पद्धत बघितली होती ॲक्च्युली असं पीठ व्यवस्थित मळून कसं घेतात वगैरे तर खूप छान असं पीठ भिजलं होतं आणि याच्याने पोळ्या पण खूप छान झालेल्या तर असंच असं काही काही ट्रिक आपल्याला यूट्यूबवरून पण भेटत असतात आणि आपल्या फायद्याच्या ठरतात काही तुमच्या मला फायद्याच्या ठरतात तर काही माझ्या पण अशा असतील ट्रिक ज्या मी तुम्हाला असतील तर सांगत जाईन शेअर करत जाईन ज्या तुम्हाला पण कधी उपयोगी पडतील तर हे पीठ अजून मी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवते तोपर्यंत तो पुरण वाटून घ्यायचं होतं मला आणि इथं पीठ मळून ठेवते तर साईडला देवपूजेची तयारी चालू होती आणि हे सगळं करत होते माझे हजबंड म्हणजेच तुमचे जेजू आणि त्याच्याच साईडला माझं सगळं हे जेवणाचं नैवेद्य वगैरे बनवायचं ते सगळं काम होतं पुरणपोळीचं तर हे माझ्या अर्धी तयारी झाली आणि इथं तुमच्या जेजू पण देवपूजा करून घेतलेत हे बघू शकता तुम्ही इथं आणि खूप छान वाटत होतं आणि पूजा आम्ही जवळपास दोन महिन्यानंतर करत होतो त्याचं कारण पण होतं की जसं तुम्हाला एका ब्लॉगमध्ये मी सांगितले होते की आमचे फॅमिली मेंबर होते जे आम्हाला सोडून गेले तर त्याच्यामुळं एक दीड महिना तरी त्याच्यामुळंच नाही केले आम्ही पूजा करून नाही करतत दीड महिना वगैरे पूजा वगैरे नाही करत त्याच्यामुळं आणि पाडव्याचा दिवस होता आणि चांगला होता म्हणलं की आतापासून कंटिन्यू पूजा वगैरे करेल तर तुम्ही मागं बघितलात पुरण पण व्यवस्थित वाटून झालेलं आहे पीठ पण व्यवस्थित असं मुरलेलं आहे आणि इथं मी छोटासा पुरणाचा सॉरी छोटासा पीठाचा गोळा घेतला आणि मोठा असं पुरण्याचा गोळा घेतला आहे गच्च असं पुरण भरून एकदम मस्त अशा पोळ्या लाठून झालेल्या आहेत माझ्या आणि खूप आवडल्या आथर्वला पण आवडल्या आथर्व ज्यावेळेस मी हे पुरणाचं सामान करत होते डाळीमध्ये पुरण वगैरे मिक्स करून जे वेलची पावडर वगैरे टाकत होते त्यावेळेस आत्रो सारखं सारखं किचनमध्ये येऊन विचारत होतं की मम्मी तू काय बनवते वास खूप छान येते मला खूप भूक लागली लवकर कर मला खायचं आहे वगैरे तर छान वाटतं असं आपण काहीतरी बनवतो आणि ते आपल्या मुलांना घरच्यांना आवडतं तर हेच आपल्यासाठी एक मला वाटतं की अवॉर्ड भेटल्यासारखं असं वाटतं तर खूप छान फिलिंग पण येते आणि पुरणपोळ्या सगळ्यांच्याच आवडीच्या आहेत माझ्या तर खूप आवडीच्या आहेत मी तर कुठे जर फेवरेट फूड सांगितलं सांग तर पुरणपोळीच सांगते तर हा होता माझा आजचा छोटूसा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला थोडा उशिरा येतो आहे थोड्या तुमच्यापर्यंत उशिरा पोहचतो आहे कारण संडेचा आजचा जो ब्लॉग होता तो पण मी एडिट करत होते आणि थो आणि अथर्व आमाऱ्याचे ते आर्ट वगैरे चालू होतं त्याचा पण एक ब्लॉग येणार आहे तुमच्यापर्यंत खूप मस्त असा ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की बघा खूप छान आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि माझ्या ब्लॉगमध्ये मी काय काय सुधारणा करू ह्या पण सांगा कारण मी खूप नवीन आहे अजून मला काही एवढी आयडिया नाही जे काय तुम्ही ब्लॉग बघत असतील बाकीच्यांचे त्याच्यामधून तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा